दर दिवशी हजारो ज्येष्ठ नागरिक करीत आहे विनाशुल्क प्रवास. एसटीने फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येत वाढ. इलेक्शन कार्ड लायसन्सवर मिळेल सुविधा. 75 वर्षापेक्षा अधिक वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीची निशुल्क योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड असणे तरी चालेल. या योजनेचा लाभ घेणाऱ्याची संख्या वाढतच आहे. दररोज 5 ते 6 हजारापेक्षा अधिक नागरिक याची सेवा घेत आहे. आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने 26 ऑगस्ट पासून 75 वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये निःशुल्क प्रवास सेवा सुरू केली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना घरीच बसा असा सल्ला देणे सुद्धा आता त्यांना जरा एसटीने फिरून या असा सल्ला देत आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांच्या एसटी प्रवासात वाढ झालेली आहे. आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 75 वर्षावरील वयोवृद्धांना एसटीने निःशुल्क प्रवासाची पूर्वतः मुफा दिली आहे. त्यामुळे रस्ता सुचेल का, एसटीसाठी पैसे नाही असा प्रश्नाचा विचार करणारे आता पुढे बघू असे मनात प्रवास करायला निघाले. विनाशुल्क प्रवास असल्याने वय झाल्यावर काय होईल, मात्र देवदर्शन तर करून येऊ म्हणून जिल्ह्यात दररोज 5 हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करीत आहे. या योजनेच्या पहिल्याच दिवशी 327 ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. फक्त 22 दिवसांमध्ये ही संख्या 6500 वर गेली आहे. जिल्ह्यातील 8 बसस्थानांमधून प्रवासी प्रवास करीत असतात. कोरोनामुळे गेली 2 वर्षे एसटी महामंडळ आर्थिक फटका सहन करीत आहे. त्यातच 60 वर्षावरील नागरिकांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास सवलत आहे. आणि आता सरकारने नागरिकांची मने जिंकण्यासाठी 75 वर्षावरील नागरिकांना निःशुल्क प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे घरात बसण्यापेक्षा देवदर्शनासोबतच नातेवाईकाकडे भेट देण्यासाठी बसस्थानकामध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. दिवसागणित ही संख्या वाढत असल्याने बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक दिसायला लागले असून त्यांचाही उत्साह चांगलाच वाढला आहे. एसटीच्या सर्व सुविधा हिरकणी शिवशाही मिठाई सोबतच लालपरीमध्ये सुद्धा ही सुविधा निःशुल्क दिल्या जात आहे. एमएसआरटीसी महामंडळाचे न्यू अपडेट्स बघण्यासाठी तसेच एसटी महामंडळाची माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि शेअर करा. धन्यवाद.